नमस्कार प्रेक्षको आरोग्य संपदामध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते प्रेक्षको नक्कीच तुमचाच हा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे आम्ही वेगवेगळे विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत असतो जे तुमच्यासाठी फार गरजेचे आहेत आज एक असाच एक विषय घेऊन आलेलो आहे आणि तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या आणि काळजी मुळातच ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय तर खरंच असं आयुष्याची एक ती संध्याकाळ आहे ज्या संध्याकाळनंतर व्यक्तीला वाटतं तो म्हणजे थोडासा आराम घ्यावा विरंगुळा हवा इतकंच नाही तर मनासारखं फिरण्याचं सुख हे त्याच्या पदरी पडलं पाहिजे पण मात्र ज्येष्ठ नागरिक हे सध्याच्या काळात मुलं सून किंवा नातवंड यांच्या जबाबदारीखाली वावरताना दिसतात मग होतं असं की या सगळ्या जबाबदारी वाहत असताना त्यांचं शारीरिक मानसिक आणि सामाजिक आरोग्य थोडं कुठेतरी बिघडताना दिसतं मग याबाबत आपण काय विचार केला पाहिजे मुळातच या व्यक्तींचं वाढतं वय हे खरं म्हणजे देशासाठी अनुभवाची एक बाब आहे मग अशा व्यक्तींचं आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी आपण काय काळजी घ्यायची शासन यासाठी काय करत असतं वेगवेगळ्या सुविधा काय आहेत कुठले आजार आहेत ज्यांना आपण लक्ष देणं गरजेचं आहे इतकंच नाही तर घरातल्या घरात घरा सुद्धा वावरताना अगदी जीवन सुसह्य आणि आनंदी राहण्यासाठी काय काय सुधारणा केल्या पाहिजे या सगळ्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत म्हणूनच खास आपण आजचा विषय निवडला ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या आणि काळजी यावर आज आपल्याला मार्गदर्शन करते डॉक्टर अनिता बसवराज नमस्कार डॉक्टर नमस्कार संपदा संपदामध्ये आपलं खूप खूप स्वागत नमस्कार डॉक्टरांची माहिती अशी आहे डॉक्टर अनिता बसवराज या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आहेत औषध वैद्यकशास्त्र या विभागाच्या डॉक्टर विभाग प्रमुख आहेत तसेच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन जिरियाट्रिक मेडिसिन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा सुद्धा जो अभ्यासक्रम आहे तो डॉक्टरांनी पूर्ण केलेला आहे इतकंच नव्हे तर जिरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडियाचे डॉक्टर पुणे मिरज आणि सांगली येथील ब्रँचच्या ज्या डॉक्टर अनिता बसवराज आहेत यांनी खास करून स्थापना केलेली आहे प्रेक्षको ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत डॉक्टरांचं इतका अभ्यास आहे आणि त्यांनी इतके प्रश्न बघितलेले आहेत त्यामुळे आज आम्हाला त्यांच्यापेक्षा योग्य व्यक्ती असा भेटणार नव्हता की जो तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल अर्थातच आजच्या विषयाविषयी तुमच्या मनातही अनेक प्रश्न येत असतील ते प्रश्न आमच्यापर्यंत जरूर पोहोचू द्यात त्यासाठी आमचा फोन नंबर आहे शून्य दोन दोन हा मुंबईचा गोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य कार्यक्रमात फोन करून आपण जरूर सहभागी व्हा पण तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती अशी आहे की आपण जेव्हा फोन करतात त्यावेळेला कृपया प्रथम आपण आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा जेणेकरून आपला आवाज हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू येतो याशिवाय जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा तो सलग आणि एकदा विचारावा चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया डॉक्टर पुन्हा एकदा तुमचे स्वागत नमस्कार डॉक्टर आज आपण जो विषय निवडलेला आहे तो आपण विषय का निवडला सर्वप्रथम हे महत्वाचं सांगायला असं वाटतंय स्टार्टिंगलाच की आधुनिक औषधी पद्धतीमुळे आणि सुधारलेला जो समाज आज आहे त्याच्यामुळे व्यक्तीचं आयुष्य वाढलेलं आहे आणि सत्तर वर्षापेक्षा जास्त जगणारे पण भरपूर व्यक्ती आहेत असं म्हणतात वर्ल्ड मध्ये की टू झिरो टू फाईव्ह पर्यंत एक पॉईंट दोन बिलियन एल्डरली सिटीजन्स असणार आहे आणि आपल्या देशात सुद्धा आजच्या स्थितीला किंवा दोन हजार मध्ये एट पर्सेंट पॉप्युलेशन हे सिनियर सिटीजन होतं आणि दोन हजार पंचवीस पर्यंत यांची संख्या एटीन पर्सेंट होणार आहे म्हणजे तुम्ही बघा हे स्वस्थ असणं हे सगळे पॉप्युलेशन स्वस्त असणं किती जरुरी आहे त्याच्यामुळे जे आपण म्हणतो सोशल चेंजेस इकॉनॉमिक चेंजेस हेल्थ पॉलिसी चेंजेस यांच्या आधारी आधार म्हणजे यांच्यासाठी करणं फार आवश्यक आहे म्हणून हा अत्यंत चर्चेचा विषय आहे आणि हे लोक जर व्यवस्थित छान जगतील तर हे इकॉनॉमिक बर्डन हेल्थ पॉलिसीवर होणारा बर्डन हे कमी होणार म्हणून हा विषय महत्वाचा नक्कीच डॉक्टर जसं तुम्ही आता म्हणाला की आपल्या देशातल्या जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची संख्या वाढणार आहे आणि त्यांचं जे आपण म्हणू शकतो की ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य आहे एजिंग आहे शेवटची आयुष्यातली संध्याकाळ असतो ती अगदी छान पद्धतीने व्यतीत होणं खूप गरजेचं असतं आणि याच्यासाठी काय काय करायचं हे डॉक्टरांकडून आपण समजून घेऊया पण डॉक्टर सर्वप्रथम आता वय झालं म्हणून ज्येष्ठ म्हणणं हे तितकंच योग्य ठरणार नाही तर वैद्यकीय शास्त्र काय म्हणतं की ज्येष्ठ नागरिक आपण कोणाला म्हणायचं आता जसं आपण सिनियर सिटीझन भारतामध्ये घेतलं तर साठ ज्यांचे वर्ष झाले त्यांना आपण सिनियर सिटीजन म्हणतो पण आम्ही आमच्या भाषेमध्ये त्यांना एल्डरली एकदम असं म्हणत नाही आम्ही त्यांना पण क्लासिफाय करतो बरोबर कारण की साठ ते सेव्हन्टी फाईव्ह पंच्याहत्तर वर्षाचे वयातले जे वयोगट आहे ते यंग ओल्ड असं आम्ही म्हणतो पंचाहत्तरचे पंच्याऐंशी आहे त्यांना आम्ही ओल्ड ओल्ड म्हणतो आणि पंच्याऐंशीच्या च्या पलीकडे आहे त्यांना आम्ही व्हेरी ओल्ड म्हणतो कारण की जे साठ आहे किंवा पासष्ट आहे याच्यामध्ये फारसा फरक नसतो ते तेवढ्याच एनर्जीने काम करू शकतात तर त्यांचे प्रॉब्लेम्स पंच्याहत्तर क्रॉस झालेल्यांचे प्रॉब्लेम आणि पंच्याऐंशी क्रॉस झालेल्यांचे प्रॉब्लेम वेगळे असतात असं आम्ही क्लासिफाय केलेलं आहे आणि आता या व्यक्तींचं जो शिकवण्याची पद्धती पण आहे त्याला जिरॉन्ट्रॉलॉजी जिरियाट्रिक मेडिसिन हा एक नवीन ब्रांच आहे कारण की जशी लोकसंख्या वाढते आहे यांचे औषधी उपचार आणि त्यांना बघण्याची पद्धती वेगळी वेगळी झालेली आहे त्याच्यामुळे हा अपकमिंग ब्रांच आहे जिरियाट्रिक मेडिसिनचा आणि या पद्धतीने आम्ही यांना क्लासिफाय कर डॉक्टर आता थोडक्यात असं सांगायचं झालं सा तर पूर्वीची जी कुटुंब व्यवस्था होती ती कुटुंब व्यवस्था अशी असायची की अगदी आजी आजोबा असतील मुलं असतील नातवंड आहेत आता मात्र ही कुटुंब व्यवस्था कुठेतरी बदलताना दिसते त्याविषयी आपण काय सांगणार तर ही आधी कसं असायचं सगळे एकत्र राहायचं पण आता मायग्रेशन झालेलं आहे म्हणजे खेड्यागावातलं लोक शहरात येतात त्याच्यामुळे आई वडील घरी एकटे पडतात आणि मुलं hmm. एकटे वावरतात hmm. तर हे जे आहे की मुलांना पण प्रॉब्लेम आणि आई वडिलांना पण प्रॉब्लेम हे जे इंटर जनरेशनल बॉन्डिंग hmm. ज्याला आता बाकी युरोपियन कंट्री वेस्टर्न कंट्रीमध्ये खूप महत्व दिलं जातं आणि जे ते आपलंच hmm. आहे ते आता तुटताना दिसते आणि त्याच्यामुळे हे बरेचसे प्रॉब्लेम्स आलेले आहे हे बॉन्डिंग जर कोणत्या तरी पद्धतीने परत जुळल्या गेले तर हे प्रॉब्लेम कमी होतील बरोबर आहे डॉक्टर बॉन्डिंग म्हणतोय तिथे आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांनाच बऱ्याच जणांना सांगायची गरज आहे की ते बॉन्डिंग असतं ते मानसिक असतं अगदी एकमेकांच्या गरजा पूर्ण करताना काय काय गोष्टींची गरज आहे आणि हे प्रत्येक टप्प्यावर खूप गरजेचं आहे आपण असंही म्हणतो की एखाद्या कुटुंब व्यवस्थेचा पाया म्हणजे त्या घरातले ज्येष्ठ व्यक्ती असतात जे आपल्याला प्रत्येक वेळेला आपल्याला गाईड करत असतात आपला अनुभव सांगत असतात आता डॉक्टर पुढे जात असताना की जसं तुम्ही वयोमानाचं सांगितलं की एक अमुक वयानंतर आपण त्यांना एक ज्येष्ठ नागरिक असं म्हणतो पण ज्येष्ठ नागरिकांचे आपण म्हणू शकतो की आरोग्याबाबत खास करून साधारण व्यक्ती एक आजारी पडणं आणि ज्येष्ठ व्यक्ती आजारी पडतात यात काय फरक जाणवतात आता साधारण व्यक्ती म्हणजे चाळीस चाळीस वर्षाचा जर रुग्ण असेल आणि त्याला जर निमोनिया झाला तर त्याला ताप खोकला असं होईल आणि त्याला दवाखान्यात आणलं जाईल पण जर तो पंचाहत्तर वर्षाचा असेल तर तिथे एक कन्सेप्ट आहे वीक लिंक कन्सेप्ट ते म्हणजे जरी त्याला न्युमोनिया झाला तर तो चक्कर येऊन किंवा बेशुद्ध अवस्थेत किंवा डेलिरियमनी हॉस्पिटलमध्ये आणल्या जाईल त्याच्यामुळे जे घरगुती उपचार केले जातात ज्येष्ठ नागरिक आपण म्हणतो अरे हा ज्येष्ठ आहे म्हणून त्याला असा त्रास आहे असं सहसा करू नये कारण की त्यांचे सिमटम्स असतात जर आता चाळीसातला व्यक्ती असेल आणि त्याला मध्ये प्रॉब्लेम असेल तर तो सांगेल जळजळ होते लघवी होत नाही पण ज्येष्ठ नागरिक वेळेस तो सांगणार नाही आणि डेलिरियम स्टेटमध्ये कन्फ्युजन स्टेटमध्ये किंवा बेशुद्ध अवस्थेत तो घरी पडलेला आढळेल आणि जेव्हा ते कॅज्युलिटीमध्ये आणतात तर हे आमच्या डॉक्टर लोकांना पण आता आम्ही शिकवतो की चाळीसेतला पन्नासेतला सत्तर ऐंशी नव्वद यांचे जे प्रेझेंटिंग सायन्स अँड सिमटम्स असतात ते खूप वेगळे hmm. असतात त्याच्यामुळे जसं पीडियाट्रिक्स सपरेट झालं मेडिसिनमधनं खूप वर्षापूर्वी hmm. आता hmm. जिरियाट्रिक मेडिसिनपासून सपरेट होण्याची वेळ आलेली आहे hmm. कारण की ही एक सुपर स्पेशालिटी असं आम्ही म्हणतो तर सायन्स अँड सिमटम्समध्ये नक्कीच खूप फरक असतो डॉक्टर जसं तुम्ही आता म्हणालात की अगदी बालकांसाठीच औषध जे आहे किंवा डॉक्टर जे आहेत ते वेगळे झालेले आहेत तसे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा वेगवेगळे झालेले आहेत पण आजार जे आहेत ना ते कुठले आजार जास्त ज्येष्ठ नागरिकांना भेडसवताना दिसतात आपण असं बघतो की ओपीडी मध्ये तीन प्रकारचे आजार असतात एक तर एजिंग जे असतं ते इनएवेटेबल आहे जे पण जन्मले आहेत ते त्यांचं वय वाढणारच तर काही चेंजेस होतात बॉडीमध्ये म्हणजे कॅटरेक्ट येतो ऐकायला त्यांना त्रास व्हायला लागतो ला किंवा गुडगे दुखायला लागतात किंवा स्पॉन्डिलोसिसचा त्रास होतो ऑस्टिओर्थरायटीसचा त्रास होतो त्यांना बॅक पेन होऊ शकतो डायबिटीज होऊ शकतं हायपर टेन्शन होऊ शकतं पण हे जे एल्डरलीचे डिजेनरेटिव्ह चेंजेस आहे एथिरोस्कलेरोसिस आहे हार्ट डिझीज आहे डायबिटीज आहे हे इनएव्हिटेबल आहे त्याला आपण काही करू शकत नाही दुसरे आजार असं असतात जे पूर्वीपासनं पेशंटला होते म्हणजे जसं आपण म्हणतो हार्ट अटॅक होता हायपरटेन्शन होतं डायबिटीज होतं त्याला व्यवस्थित कंट्रोल करणं हे खूप महत्वाचं आहे आणि तिसरा म्हणजे सायकॅट्रिक प्रॉब्लेम्स सायकोसोशल प्रॉब्लेम्स किंवा मेंटल प्रॉब्लेम्स यांना आधारित बरेचसे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आयसोलेशन डिप्रेशन चिडचिडपणा सर असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या ग्रुपचे हे आरोग्य आहेत बरोबर आहे म्हणजे अर्थातच असं आपण म्हणू शकतो की एक प्रेक्षको प्रत्येकाला असं वाटतं की आपलं आता वय झालंय आपण आतापर्यंत तर खूप छान आयुष्य काढलेलं आहे आरोग्य खूप चांगलं आहे तर आता इथून पुढेही तसंच राहील पण याच्यापूर्वी असा विचार करण्याच्या आधी आपल्याला काही गरज असते की आता आपलं वय वाढणार आहे काही आजार हे येऊ शकतात आले असतील तर त्यांना सांभाळू शकतो पण येऊ शकतात या हिशोबाने आपण काही काळजी घेणं गरजेचं आहे डॉक्टर जेव्हा आता आपण विचार करतोय की वयोमानानुसार आजार येता है। एमार चे ते एमार येत आहेत तेव्हा आयसीएमआरचं एक संशोधन होतं ज्येष्ठ नागरिकांसाठी मला वाटतं त्याचं प्रमाण आपण आपल्या प्रेक्षकांना आधी सांगूया तर आयसीएमआर जसं आता आम्ही जिरॅट्रिक ओपीडी मध्ये बघतो की पेशंट जे येतात ते मेन आर्थरायटीस असतं त्यांना किंवा त्यांना हायपरटेन्शनच्या कंट्रोल मध्ये येतात किंवा त्यांना दिसत नाही कॅटरॅक्ट mm. mm. आहे म्हणून येतात किंवा ऐकू येत नाही त्याच्यासाठी ते येतात तर ने जेव्हा स्टडी केलं त्यांनी काय केलं मध्ये गेले ते आणि जे दवाखान्यात नाही आले असे साठ वर्षाच्या वरचे जे व्यक्ती आहेत त्यांना त्यांनी स्क्रीनिंग केलं आणि त्यांच्या लक्षात असं आलं की ऐंशी टक्के लोकांना ते दवाखान्यात आलेले नाही आहेत तरी सुद्धा त्यांना डोळ्याचा आजार आहे त्यांना दिसत नाही आहे संध्याकाळी घराच्या बाहेर जात नाही रात्री जास्त वावरत नाही कारण की त्यांना डोळ्यांनी कमी दिसतं आणि त्याच्यामुळे लिमिटेशन्स आलेले आहेत तसंच त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की फॉर्टी पर्सेंट लोकांमध्ये काहीतरी न्युरोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहे म्हणजे पेरिफेरल न्युरोपथी ते पडू शकतात म्हणून रात्री परत ते काठी न घेता कुठे बाहेर जात नाही तसंच अठरा टक्के लोकांमध्ये त्यांना कार्डिओवॅस्क्युलर डिझीज फॉर्टी फोर पर्सेंट लोकांमध्ये त्यांना स्किन डिझीज असे वेगळे आजार त्यांना आणि मेन म्हणजे रुमॅटोलॉजिकल आजार ज्यांना म्हणतो आपण मसल पेन जॉइंट पेन असे आजार त्यांना आढळले याचा महत्व हे आहे की स्क्रीनिंग त्यांचा उपयोग होऊ शकतो जेव्हा ते ओपीडी मध्ये येतात तर हे स्क्रीनिंग जर केलं तर अशा आजार ज्यांना सिमटम्स नाहीये तरी पण आपण त्याला डायग्नोस करून त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो बरोबर आहे डॉक्टर आता आता आपण असंही म्हणू शकतो की हे जे प्रमाण तुम्ही सांगितलं अनेक प्रकारचे आजार आहेत हे ज्येष्ठ नागरिकांना असतातच पण आता समाजात असेही काही व्यक्ती आपल्याला दिसतात जे ऐंशी वर्षाचे आहेत पण दिसतात मात्र साठ वर्षाच्या व्यक्तीसारखे आणि साठ वर्षाचे व्यक्ती आहेत ते दिसतात मात्र सत्तर पंच्याहत्तरीच्या व्यक्तीसारखे हा जो फरक असतो ना डॉक्टर हा कशामुळे आणि हा कसा आपल्याला अबाधित ठेवता येऊ शकतो आता हे जे आपण नंबर म्हणतो ते साठ पासष्ट ते आपण आपण देवानांसाठी म्हटलं जायचं की <laughs> एव्हरग्रीन एक्टर आहेत तर काय सांगणार डॉक्टर तर तिथे क्रोनोलॉजिकल एज हा नावाचा प्रकार आहे आणि बायोलॉजिकल एज बरोबर हा नावाचा प्रकार आहे क्रोनोलॉजिकल एज म्हणजे आपण साठ एकसष्ट बासष्ट असं म्हणतो आणि बायोलॉजिकल एज म्हणजे तुमचे ऑर्गन्स फंक्शन कसे करतात आपण बघतो ऍथलीट आहे किंवा काही काही नटी आहेत खेळाडू आहेत ते सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे झाले तरी खूप ऍक्टिव्ह आहेत mm. तर यालाच हेल्दी एजिंग किंवा बायोलॉजिकल एजिंग म्हणतात आणि याचे जे म्हणजे बियांचं रोपण केलं असतं ते छोट्या वयात केलेलं असतं आणि चाळीस आणि पन्नास वर्षाचे जेव्हा होतात तेव्हा जेव्हा ते आपल्या हेल्थकडे लक्ष देतात ब्लड प्रेशर डायबिटीज एनिमिया ऑस्टिओपोरोसिस mm. हे होऊ देत नाही किंवा mm -hmm. ताबडतोब त्याचा इलाज करतात अशा लोकांचं एजिंग लवकर होत नाही म्हणून त्याला म्हणतात बायोलॉजिकल एजिंग जरी ते पंचाहत्तर वर्षाचे असले तरी ते साठ किंवा फिफ्टी फाईव्ह इयर्स चे दिसतात आणि जे कुजलेले असतात बिलकुल एकदम खूप त्रासलेले असतात त्यांना खूप आजारी आजार किंवा बायोलॉजिकल प्रॉब्लेम झालेले असतात जे टॅकल केल्या गेले नाही वेळोवेळी म्हणून त्यांचं क्रोनॉलॉजिकल एज कमी असलं तरी बायोलॉजिकल एज जास्त बरोबर आणि हेल्दी एजिंग मध्ये किंवा भर दिलेला जातो आणि ते महत्वाचं आहे बरोबर आहे प्रेक्षको इथे प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण चिर तरुण राहावं पण चिर तारुण्य राखण्यासाठी किंबहुना ते तसंच जे आहे की साठी नंतर सुद्धा निवृत्तीनंतर डॉक्टर तसंच राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी या महत्वाच्या असतात अगदी कान टवकारून आपले प्रेक्षक ऐकत असतील काय सांगणार आहेत डॉक्टर कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर हे आपलं आरोग्य व्यवस्थित राहू शकतं तर याच्यामध्ये आम्ही तीन टप्प्यामध्ये याला डिवाइड केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं हेल्दी एजिंगसाठी आहे डाएट तर जसं जसं आपलं वय वाढतं तसं आपल्या आतड्यांचं वय वाढलेलं असतं लंग्स हार्ट सगळ्यांचं वय वाढलेलं असतं तर त्याच्यामध्ये आहारामध्ये बदल करणं आवश्यक आहे हे सगळ्यांना माहिती आहे की अनसॅच्युरेटेड फॅट्स किंवा ऑइल्स किंवा ऑइली पदार्थ हे जास्त सेवन करू नये आणि एकदा साठी क्रॉस झाली तर हे अजून महत्वाचं आहे दुसरं म्हणजे जेवणामध्ये साखर किंवा मीठ याची याचं प्रमाण कमी करावं कारण की ब्लड प्रेशर किंवा बाकीचे वॉटर रिटेन्शनचे प्रॉब्लेम्स असतात किंवा ग्लायसेमिकचे प्रॉब्लेम्स असतात हे याच्यामुळे टाळता येतात तिसरं म्हणजे फळं आणि भाज्या आणि हाय फायबर हाय कॅल्शियम ज्याला म्हणतो हे डाएट जेवणामध्ये घेणं फार आवश्यक आहे हे डाएटच आहे दुसरा इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे एक्सरसाइज एक्सरसाइज फार महत्वाची आहे ती वीस मिनिटाची का असेना सकाळी उठून बाहेर पडणं फिरून येणं चालून येणं लाईट एक्सरसाइज करणे ज्यामुळे एनडॉर्फिन्स रिलीज होतात ऍक्टिव्हिटी वाढते आ, वजन कमी व्हायला मदत होते आणि जे रिफ्लेक्सेस असतात म्हणजे पडतो व्यक्ती ज्येष्ठ व्यक्ती पडतो हे जे रिफ्लेक्सेस असतात हे करेक्शन ह्या वॉकिंगमुळे किंवा सकाळी लाईट एक्सरसाइज केल्यामुळे हे कमी होतं त्याच्यामुळे एक्सरसाईज फार महत्वाची आहे सकाळी उठून किंवा दिवसभरात किमान वीस ते तीस मिनिटं एक्सरसाईजसाठी रेग्युलरली निश्चित ठेवावं मुळे तिसरा प्रश्न म्हणजे ओबेसिटी ओबेसिटी कमी होते असं आपण बघतो की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना हिप जॉइंट किंवा नी जॉईंट याच्यामध्ये त्रास असतो आणि ओबेसिटीमुळे हा प्रॉब्लेम वाढतो असं पण म्हणतात की एक किलो वजन कमी झालं की नी जॉईंट वरचं आठ किलो वजन कमी होतं म्हणजे जर ज्येष्ठांनी दहा किलो वजन कमी केलं तर ऐंशी किलो वजन त्याचं हिप किंवा नी जॉईंट वरचं कमी होतं आणि म्हणजे जे प्रकार असतात जॉईंट दुखणे हे डिजनरेशन मांडी घालून बसल्यावर जे त्रास होतात वजन कमी बरेचशा ऍक्टिव्हिटी आहेत बरेच जे दैनंदिन आपण म्हणू शकतो काम करताना आपल्याला गुडघे किंवा कमरेच्या जे खुब्यांचे खूप वापर होतो तर अशा वेळेला काय काळजी घेतली पाहिजे किंवा बाकी आजार आहेत तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे गोळ्या कशा घेतल्या पाहिजे या सगळ्यांवर आपण चर्चा करूया पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा प्रेक्षको ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजचा आपला विषय आहे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या आणि काळजी यावर आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर अनिता बसवराज प्रेक्षक नक्कीच आता आपण इथे या टप्प्यावर आलेलो आहोत की आता एखादा आजार जेव्हा येतो किंवा बऱ्याच व्यक्ती जे आहेत ज्येष्ठ नागरिक ते आधीपासूनच डायबिटीज किंवा बीपीच्या गोळ्या घेत असतात मग अशा व्यक्तीने आपलं आरोग्य कसं सांभाळायचं डॉक्टर काय तुम्ही सांगणार आहात कसं आपल्या प्रेक्षकांना समजून सांगणार आहात की आजार कसे सांभाळायचे तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये हायपर टेन्शन डायबिटीज किंवा हार्टचा हार्टचे विकार असे भरपूर औष आजार होऊ शकतात तर जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जातात तर सगळ्या औषधींची माहिती देणं फार गरजेचं असतं की पॉलिफार्मसी नावाची जी प्रकार आहे ज्येष्ठ नागरिक काय करतात विसरून जातात की कोणती औषधी ते घेत आहे तर तुम्ही एक डायरी मेंटेन करा त्याच्यामध्ये सगळं लिहून काढा तुम्हाला काय काय त्रास आहे कोणत्या कोणत्या औषधी चालू आहे कधी कधी वर्टायगो सारखा आजार किंवा चक्कर येणाऱ्या चक्कर जो येतो तो आजार एखादी गोळी कमी केली तर पूर्णपणे नाहीसी होते कारण की ते ड्रग ड्रग इंटरॅक्शन असतात तर सगळ्यात महत्वाचं आहे की सहा महिन्यांनी किंवा तीन महिन्यांनी किंवा तुमच्या तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय त्याप्रमाणे फॉलोअप करणं फार जरुरी आहे औषधीची संख्या कमी जास्त होऊ शकते बीपीच्या औषधीमुळे मध्ये डायबिटीजच्या औषधीमुळे फरक होणार आहे तर त्याच्यामुळे फॉलोअप करणं महत्वाचं आहे सगळ्या औषधी काय काय चालू आहे त्याची लिस्ट असणं ती पण फार आवश्यकता आहे कधी कधी इन्स्युलिन सारख्या औषधी त्यांचं पण प्रमाण कमी होतं एखादी औषधीचं प्रमाण जास्त होतं त्याच्यामुळे ब्लड शुगर एनिमिया हिमोग्लोबिन पर्सेंटेज ब्लड प्रेशर मॉनिटरिंग लिपिड मॉनिटरिंग ही जी आ, टेस्ट असतात ते वेळोवेळी होणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर ते, ते नक्की तुम्हाला याच्यामध्ये सहाय्य करतील या, चाचण्या करणं गरजेचं आहे डॉक्टर आणि त्याशिवाय तुम्ही असं सांगतात की फॉलोअप सुद्धा घेणं खूप गरजेचं आहे फॉलोअप घेणं जरुरी आहे ओवर द काउंटर ड्रग्ज जास्त घेऊ नये एस्परीन सारख्या औषधीमुळे ज्या आर्थरायटीसमुळे घेतले जातात त्याला त्याच्यामुळे पेप्टी कल्सर सारखे प्रकार होतात सारखे प्रकार होतात तर जर तुम्हाला आजार असेल तर फॉलोअप औषधीची नावं लिस्ट आणि बेस्ट आहे एक आयडेंटिटी कार्ड बनवा त्याच्यामध्ये तुमचं नाव फोन नंबर ऍड्रेस लिया औषधी कोणत्या चालू आहेत ते लिहा आणि सतत ते खिच्यामध्ये राहू द्या डिहायड्रेशन अवॉइड करा पाणी भरपूर प्या पण असं आहे की डायबिटीज हायपरटेनशन याचं फॉलोअप फार आवश्यक आहे डॉक्टर आता या सगळ्या आजारांवर जर आपण असं वेगवेगळं बोलत गेलो तर आपल्याला खरंच एक वेगवेगळे वे प्रोग्राम लागतील पण आपण थोडक्यात काय सांगू शकतात आता मधुमेह हो किंवा साखर असलेल्या व्यक्तीने काय काळजी घेतली पाहिजे साखर असलेल्या आता सगळ्यांचं रामबाण म्हणजे हे पाच गोष्टी आहेत एक तर डाएट औषधी बरोबर घेणं एक्सरसाइज वेट अंडर कंट्रोल आणि स्मोकिंग अल्कोहोल वर्जित आणि सोशल बिहेवियर हे पाच सहा गोष्टी कोणत्याही आजारासाठी उपयुक्त आहे म्हणजे आता डायबिटीजचा hmm. जो म्हणतो आपण की डाएट hmm. साखर कमी घेणं मीठ कमी घेणं वेळेत जेवण औषधी उपचार व्यवस्थित घेणं जे कॉम्प्लिकेशन्स असतात ते hmm. प्रिव्हेन्शनसाठी आयडेंटी कार्ड आपल्या सोबत ठेवणं hmm. ब्लड प्रेशरसाठी पण डाएट व्यवस्थित घेणं पाणी व्यवस्थित पिणं hmm. मिठाचं प्रमाण कमी घेणं औषधी वेळेवर घेणं एक्सरसाईजला जाणं स्मोकिंग अल्कोहोल करणं ते पाच सहा गोष्टी आहे हे सगळ्या आजारासाठी ऑलमोस्ट सेम आहे त्याच्यामुळे मला हा पण आजार आहे हा पण आजार आहे त्याच्यामुळे याच्यामुळे काय करू असं खूप हताश व्हायची गरज नाहीये ते सग... आम्ही सगळ्यांचे सगळे आजार बॅलन्स करून त्यांच्यावर औषधोपचार करतो तर फॉलोअप करणं डॉक्टरांपर्यंत वेळोवेळी पोहोचणं हे महत्वाचं आहे नक्कीच आणि हे आजार जेव्हा येतात ज्येष्ठ नागरिकांना तेव्हा तो एक आजार आल्यानंतर पुढचे दोन तीन आजार होऊ शकतात जर तुम्ही काळजी नाही घेतली तर मग यासाठीच काय करायचं आहे तर तुम्हाला पाणी व्यवस्थित प्यायचं आहे कमीत कमी डॉक्टर आपण सांगतो की नेहमी सारखं म्हणजे काही काही जणांना खूप पाणी पिण्याची सवय आहे त्यामुळे अगदी हृदयावर ताण येऊ शकतो अनेक आजार होऊ शकतात mm -hmm. तर इथं जसं तुम्ही सांगितलं साखर मीठ आणि पाणी याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा mm -hmm. एक्सरसाइज आणि व्यसनांपासून दूर राहा mm -hmm. याशिवाय सामाजिक आरोग्य जर बघायचंच चा आहे डॉक्टर पण एक सगळ्यात महत्वाचं दिसतं ज्येष्ठ नागरिकांमध्ये सगळ्यात जास्त समस्या दिसून येते ती म्हणजे घरात काम करत असताना पाय पडलं किंवा पाय घसरून पडणं ही जी समस्या खूप उद्भवताना दिसते त्याविषयी आपण काय सांगणार असं आढळून आलंय की भारतामध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये हार्ट अटॅक हायपरटेन्शन डायबिटीज सगळ्यात जास्त त्याच्यापेक्षाही प्रॉब्लेम आहे तो ऑस्टिओपोरोसिसचा आणि ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाड कुचके होणं म्हणजे जर तुमचा पाय वरखाली जरी पडला आणि तुम्ही पडलात तर मनक्याचा जा हाड जर तुटलं किंवा हिपचं हाड जर तुटलं तर त्यांना जोडण्यासाठी किंवा औषधोपचारासाठी किंवा तुम्हाला घरी राहावं लागणार आहे बेडवर राहावं लागणार आहे यांनी अजून तब्येत खालावते त्याच्यामुळे घरी पडायला नको म्हणून काही तुम्ही सिम्पल असे ऑब्जेक्टिव्ह करू शकता बरोबर आपल्या प्रेक्षकांना डॉक्टर तुम्ही सांगू शकतात बर बर हा, स्लाइड का मधून आपण काय सांगू शकतो अशा प्रकारचे याच्यामध्ये तुम्हाला दिसते की एक स्लाइड आहे जी नॉर्मल आहे त्याच्यामध्ये भरगच्च जाळी तुम्हाला दिसते आणि दुसऱ्या हाडामध्ये दिसते आणि दुसरीकडे तुम्ही बघता की हाड सगळं तर हा हाड लगेच तुटणार आहे आणि सगळं हे जे झालेलं आहे ते साठ वर्ष तुम्ही क्रॉस केल्यावर झालं <laughs> असं <नहीं> नाहीये <है। laughs> बरोबर हे लहानपणापासून होत गेलेलं <laughs> आहे असं म्हणतात की मिनरलायझेशन जे बोनचं होतं ते वयोगट अठरा वर्षापर्यंत पूर्ण होतं ज्यांचं हाड त्या स्टेजला डेन्स कॅल्शियमने भरपूर आहे ते ऐंशी पंच्याऐंशी शंभर काय त्याच्या पलीकडे पण ते पुरणार आहे आणि या वयोगयात हे कॅल्सिफिकेशन होणं हे खेळण्याने जम्पिंग हे जे बाहेरचे जे ऍक्टिव्हिटीज असतात त्यांनीही परिपूर्ण होतात आज तुम्ही बघतात मुलांना टीव्हीचे गेम्स कॉम्प्युटरचे गेम्स मोबाईल गेम्स त्यांचं खेळणं कमी झालेलं आहे बरोबर तर या वयात न होता पुढे जाऊन त्यांना ऑस्टिपोरिसिसचा त्रास होऊ शकतो त्याचप्रमाणे जे आपण एक्सिडेंट म्हणतो हे एल्डरली मध्ये घराच्या जा आतमध्ये जास्त होतात बाहेरपेक्षा आणि ते का होतात हिप फ्रॅक्चरचे जर तुम्ही पेशंट पाहिले तर मॅक्सिमम लोक बाथरूममध्ये पडलेले असतात आमच्याकडे एक पेशंट आला होता माझ्याकडे एक पेशंट आला होता त्याला हिस, फॉलची हिस्ट्री होती तो पडला होता त्याला विचारलं की तू का पडलं कसं काय पडला तर म्हणाला सतरंजीच्या दोरीमध्ये पाय अडकला आणि मी पडलो अच्छा गोष्ट सुद्धा आणि मग पुढे गमत ऐका दोन महिन्यांनी तो परत माझ्याकडे आला म्हटलं का आला म्हणे पडलो मी म्हटलं का पडलं त्या म्हणे सतरंजीच्या दोरीमध्ये पाय अडकून पडलो म्हणजे ती दोरी ज्याच्यामुळे तो आधी पडला होता त्याच्यातच तो वारंवार पडला तर हे छोटे छोटे प्रिकॉशन्स असतात ते जे आपण घरी घेतले तर हिस्ट्री ऑफ फॉल्स फ्रॅक्चर्स हे होणार नाही नक्कीच डॉक्टर इथे आपल्या प्रेक्षकांसाठी खास आपण स्लाइड सांगूया कारण जेव्हा असं पडतात एखाद्या व्यक्ती ज्येष्ठ नागरिक पडतात त्यावेळेला महत्वाचा म्हणजे आपला आपण म्हणू शकतो की मांडीचा खुबा जो आहे तो फ्रॅक्चर होतो नेक ऑफ द फिमर आपण म्हणू शकतो ते महत्वाचा हाड अगदी फ्रॅक्चर होतो त्याविषयी काय सांगणार आहात डॉक्टर तर जेव्हा म्हणजे लहान व्यक्ती किंवा चाळीस पंचेचाळीस वर्षाचा व्यक्ती जेव्हा तो चालतो आणि पडतो चा तर तो हातावर पडतो अच्छा आणि तो जर घसरला त्याचा पाय तर त्याचे रिफ्लेक्सेस इतके ऍक्टिव्ह असतात की तो थांबू शकतो पडण्यापासून स्वतःला पण ज्येष्ठ नागरिकांचं काय होतं एकतर ते जागेवरच बसून जातात पडताना किंवा ते एका साईडला पडतात एका साईडला जर पडले ते किंवा तिथे पडले किंवा साईडला पडले तर फ्रॅक्चर त्यांच्या हिप जॉईंटमध्ये होऊ शकतो त्याच्यामुळे सांगायच्या पुढच्या चित्रामध्ये की साईडला जर तो पडला व्यक्ती तर फ्रॅक्चर नेक ऑफ द फिमर व्हायचे चान्सेस तीस ते चाळीस पटीने जास्त असतात आणि हा हाड असा आहे की हा तुटला तर त्याला ट्रीटमेंट देणं म्हणजे स्क्रुईंग म्हणा फिक्सेशन म्हणा ऑस्टिपोरेसिस असेल तर खूप कठीण असतं तर जे फॉल्स क्लिनिक असतात किंवा तुम्हाला चालण्यामध्ये प्रॉब्लेम mm -hmm. असेल आणि तुम्ही डॉक्टरांना सांगितलं mm -hmm. तर कोणत्या कोणत्या तऱ्हेनी बॅलेन्सिंग करायचं कशा mm -hmm. पद्धतीने पडू नये कसा mm -hmm. तोल mm -hmm. हे करू द्यायचा कसे शूज व्यवस्थित वापरायचे म्हणजे हे प्रॉब्लेम्स होणार नाही आणि ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंट सुद्धा आहे म्हणजे एल्डरली झाल्यावर सुद्धा ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो हे सगळं केल्याने म्हणजे पुढचा त्यांचा म्हणजे वर्ष आहेत व्यवस्थित राहतील आणि परत हा त्रास त्यांना होणार नक्कीच आणि हा आजार असा आहे की यामुळे जर तुम्ही पडलात किंवा हाड फ्रॅक्चर झालं तर पुढे नंतर डॉक्टर काही काळापुरता किंवा कायमस्वरूपीचं जे अपंगत्व आहे ते येऊ शकतं आणि ती जी आहे अपंगत्व येऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे डॉक्टर काय थोडक्यात आपण तुम्ही अजून काय सांगणार आहात की आता ही पक्की करण्यासाठी काय काय करावं ही पक्की करण्यासाठी महत्वाचं आहे एक्सरसाइज एक्सरसाइज कसे असावे अक्रॉस द जॉईंट असावे चालण्याची एक्सरसाइज खूप महत्वाची पण वेट्सची जी एक्सरसाइज होतात त्याच्यामुळे टेंडन जिथे हाडांना जोडल्या जातात ते कॅल्सिफाईड होतात आणि मग तोल सांभाळता येतो फ्रॅक्चरचे प्रकार कमी होतात त्याच्याशिवाय डाएटमधलं कॅल्शियम असतं डॉक्टर देणारे औषधी असतात तेंचा नजरे खालना ते पण त्यांच्या नजरेखालन ते घ्यायचे असतात हे, तुम्ही आपण हे आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतात का हे अशा पद्धतीचे व्यायाम केल्यानंतर स्नायूंचा जो आपण म्हणू शकतो ताणतणाव चांगला वाढतो आणि त्यामुळे पडण्यापासून जे हाडांना होणारा धोका आहे तो आपण टाळू शकतो हो, अगदी बरोबर हे साधे सिम्पल एक्सरसाइज आहे त्याच्यासाठी खूप मेहनत लागत नाही घरी बसल्या तुम्ही करू शकता एकदा फक्त ते शिकायला पाहिजे आणि आमचे फिजिओथेरपिस्ट आहे हे शिकवतात आपण म्हणतो जिरॅट्रिक मेडिसिन हे मल्टीडिसिप्लिनरी आहे जसं आपण कोणत्याही दवाखान्यात जातो तुम्ही डोळ्याच्या डोळ्याच्या साईडला जातात ईएनटीच्या साईडला जातात पण ओपीडी ओपीडीची अशी खासियत असते की मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच घेऊन हे पेशंट मॅनेज केले जातात इथे तुम्हाला दिसते की जर तुम्ही जर पेशंटने एक्सरसाइज केलं व्यवस्थित mm -hmm. तर हे जे अटॅचमेंट्स आहेत टेंडनचे मसलचे बोनच्या तिथे एक्झॅक्टली तिथे कॅल्सिफिकेशन होऊन बोन स्ट्रॉंग होतात म्हणून पडल्यानंतर फ्रॅक्चर हे जे होतात पोलिस फ्रॅक्चर ज्याला म्हणतो आपण mm -hmm. की रिस्ट जॉईंटच्या तिकडे जे फ्रॅक्चर होतात याचे mm प्रमाण खूप कमी होते त्याच्यामुळे हे वेटी, वेट आहे खाली पायांना सुद्धा आणि हातांना पण नक्कीच अगदी मुद्दा मांडला की व्यायाम करणं खूप गरजेचं आहे चालणं नाही तर त्यासोबत अनेक व्यायाम आहे जे तुम्ही फिजिओथेरपिस्ट म्हणजे व्यायामाच्या डॉक्टरांकडून शिकून घेणं खूप गरजेचं आहे यासोबत तुमचा आहार कसा असला पाहिजे अजून काय आपल्याला घरच्या घरी सुविधा कराव्या लागतात यासाठी आपण चर्चा करूया पण इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची तुमचं पुन्हा एकदा स्वागत ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य कसं जपायचं आणि याबाबत आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अनिता बसवराज प्रेक्षक नक्कीच जसं पडणं खूप कठीण असतं आणि त्याच्यातून उभं राहणं अतिशय कठीण आहे पण या सगळ्यांसाठी आपल्याला गरज असते ती म्हणजे घरात काही सुविधा करून घ्यायची मग आता या सुविधा केल्या तर पडणं होणारच नाही आणि अगदी जीवन से जे आहे ते सुसह्य होतं डॉक्टर काय घरात बदल करणं खूप गरजेचं असतं तर अडॅप्टेशन जे म्हणतो आपण जसं वय वाढतं घरामध्येच जिथे तुम्ही राहणार आहे तिथे छोटे छोटे अडॅप्टेशन करणं जरुरी असतं आपण बघतो की ज्येष्ठ नागरिक रात्री दोनदा किंवा तीनदा तरी बाथरूमला जायला उठणार तर अंधारात चाचपडत जाण्यापेक्षा जर उशीजवळ टॉर्च ठेवला आणि तुम्ही व्यवस्थित उजेडामध्ये गेलात किंवा छोटा नाईट बल्ब ठेवला तर हे पडण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबू शकते त्याच्यामुळे लाईटकडे लक्ष ठेवायचं सेकंड म्हणजे की फ्लोरिंग खूप जण असं बघतात की वर खाली जर जमीन असली तर ते पडतात तर हे कॉन्ट्रास्ट किंवा सलग खालची फरशी असणं हे आवश्यक आहे पाणी पडलेलं नसावं बाथरूम मध्ये अँटीस्किड जास्त करून टाईल्स असाव्या आणि आजकाल स्टेअर्सला पण अँटीस्किड अशी प्लेट लावलेली असते म्हणजे पाय घसरला की पडायला नको व्यक्ती म्हणजे कुठेतरी ते त्यांचं स्लिपिंग हे थांबायला पाहिजे किंवा जेव्हा तुम्ही स्टेअर केस खाली उतरताना दिसतात आता इथे तुम्ही चित्रामध्ये बघताय की बाथरूमला तर जाणारच रोजची दिनचर्या होणारच आंघोळ एल्डरली पर्सन करणारच पण खाली जर बसून करणार असेल तर उभं राहतानी घसरू शकतो पडू शकतो म्हणून हे हिप फ्रॅक्चरचे प्रॉब्लेम बाथरूम मध्ये होतात जर तुम्ही तिथे स्टूल ठेवला किंवा भिंतीला असं हँडल बनवून घेतलं ज्याला पकडून तुम्ही उभे राहू शकता तर अशी प्रक्रिया ती कमी होणार किंवा रेलिंग आहे स्टेअर केस आहे तुमच्या घरी तर दोन्ही बाजूला जर हँडल असेल ते पकडून जर उतरलात तर खालच्या पायरीवरनं घसरण्याची प्रक्रिया कमी असतं किंवा आपण पोतं टाकलेलं असतं कपडा टाकलेला असतो रग टाकलेला असतो हे पाय पडलं की ते घसरतात तर असं अनुभवानी असे थोडे थोडे चेंजेस तुम्ही घरी करा आता खूप मोठं इन्व्हेस्टमेंट आहे शूज शूज व्यवस्थित घाला कधी कधी त्याच्यामुळे ट्रिप होऊन पडतं पडताना आपण बघतो आणि मग त्याच्यामुळे पण फ्रॅक्चर होतो तर जसं आपण कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो तसं चांगले शूज असणं आवश्यक असतं तर फ्लोरिंग स्टेअरकेस किचन किचन मध्ये म्हणजे कसं वरच्या पाळीवर काहीतरी असेल तर सारखं सारखं तुम्ही जर उभं राहून त्याला घेणार असाल तर तुम्ही पाडणार तर क्लटर फ्री पाहिजे खूप कचरा नको पण हाताशी असेल असं व्यवस्थित सामान ठेवा म्हणजे हे चेंजेस तुम्हाला लाइटिंगचे करायचे किचनमध्ये करायचे फ्लोरिंगमध्ये मध्ये करायचे बाथरूम मध्ये करायचे आहे असे जर तुम्ही जिन्याने खाली उतरताना करायचे आहे असे छोटे छोटे चेंजेस केले तर घरातले जे अॅक्सिडेंट असतात जे मोस्ट कॉमन आहे एल्डरली मध्ये ते प्रिव्हेंट होते नक्कीच डॉक्टर खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं की मुळातच या वयात दृष्टी जी आहे ती आधीच अंधूक झालेली असते आणि अशा वेळेला अगदी त्या झिरो बल्ब मध्ये बघून चालणं हे अतिशय धोक्याचं ठरू शकतं थोडासा आपण जास्त प्रकाशात चालणं खूप गरजेचं आहे बऱ्याच गोष्टी जो आहे पसारा आहे तो आवरून ठेवणं मोजक्याच वस्तू ठेवणं हे खूप गरजेचं डॉक्टर पण आता इथे एक अजून दिसतं की ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा फार मोठा भाग आहे पण ज्येष्ठ नागरिक हे सध्या घरात नातवंडांना सांभाळताना दिसतात अशा वेळेला त्यांची कुटुंबाप्रती एक त्यांची जबाबदारी काय असली पाहिजे आणि त्याहून हो अधिक स्वतःची त्यांची स्वतःच्या प्रती किती जागरूकता असली पाहिजे जा। तर आपण असं बघतो की घरी बरेचदा एकतर इंटर जनरेशनल गॅप झालेला आहे आणि जिथे गॅप नसेल तिथे ज्येष्ठ नागरिकांवर खूप जास्त बर्डन टाकलेलं आहे तर असं आपण काळजी घेतली पाहिजे की घरी ज्येष्ठ नागरिक आहे म्हणून त्यांच्या अंगावरती लहान मुंबई टाकून जबाबदारी टाकून जायचं हे योग्य नाहीये कारण की जसं जसं त्यांचं वय वाढतं त्यांची कॅपॅसिटी कमी होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही ऍडिशनल हेल्प घ्या त्यांना सांभाळायला आणि ज्येष्ठ नागरिकांना थोडा वेळ द्या त्यांना सांभाळायला पण पूर्णपणे नको त्यांच्यावरती एक तर यांनी खायचं म्हणजे न्यूट्रिशन जेवण औषधी याचा टाइम टेबल करून ठेवायला पाहिजे म्हणजे त्याच्यावरती एज फॉर एक्झाम्पल वॅक्सिन प्रोग्राम आमचे आहे जर तुम्ही व्यवस्थित फॉलोअपसाठी जाणार तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी अशी डायरी ठेवली जाते त्याच्यामुळे पिल काउंटिंग औषधी बरोबर घेत आहे का पॉलिफार्मसी होत आहे का वॅक्सिनेशन बद्दल तुम्हाला ऍडवाइस दिलेलं जातं त्याच्यामुळे डॉक्टरांकडे फॉलोअप हे फार महत्वाचं आहे त्याच्यामुळे जरी इंटर जनरेशनल गॅप तुम्ही फिल करायला प्रयत्न केला तरी खूप ओव्हरबर्डन या लोकांना करू नये नक्कीच आणि वृद्धाप काळ म्हणण्यापेक्षा ज्येष्ठ नागरिकांचं जे आयुष्य आहे ते अगदी बालकांप्रमाणे असतं त्यांनाही सुद्धा त्या वयात जपणं त्यांच्यासाठी अगदी प्रेमाने वागणं त्यांनी स्वतःची काळजी करणं आनंद उपभोगणं या गोष्टीसुद्धा डॉक्टर खूप गरजेचे आहेत डॉक्टर आता त्यांच्याकडे ना जेव्हा ज्येष्ठ नागरिक येतात तेव्हा ते त्यांच्या समोर अशी एकदम मोठी फाईल किंवा खूप अशी औषधं घेऊन येतात हे इतकी औषधं अगदी मुठभर औषधं खात असतात त्यावेळेला या कोळ्यांचा परिणाम सुद्धा होताना दिसतो का हो त्यालाच आम्ही पॉलिफार्मसी असं म्हणतो तर जर म्हणूनच मी सांगत होते की जेव्हा तुम्ही कोणत्याही आजारासाठी फॉलोअप साठी डॉक्टरांकडे जातात सगळी औषधी त्यांची यादी हे तुम्ही घेऊन जा फॉलोअपचे रिपोर्ट्स हे घेऊन जा काही काही ज्येष्ठांना अशी सवय असते की विसरतात किंवा नाही सांगत मग ड्रग ड्रग इंटरॅक्शन <laughs> होऊ शकतात पॉलिफार्मसी होऊ शकते मग आम्ही काय करतो त्याच्यातले कोणते आवश्यक आहेत ते, ते, ते पेशंट चालू ठेवणार बाकीचे बंद करू शकतात अच्छा म्हणजे गोळ्या कमी पण गोळ्या भरपूर कमी होतात मोजक्याच गोळ्या त्यांना आम्ही अडवाईस करतो आणि त्यांचे जे हायपरटेनशन ऑस्टिओपोरसिस एनिमिया ए विटॅमिनोसिस फॉल्स वटायगो हे सगळे प्रॉब्लेम्स थोड्या औषधीमध्ये आम्ही मॅनेज करू शकतो त्याच्यामुळे ही पॉलिफार्मसी टाळण्यासाठी टाळण्याची फार आवश्यकता आहे डॉक्टर हु। आता जेव्हा आपण सांगितलं की मोजक्याच गोळ्या घेणं गरजेचं आहे एक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी तुमचं जीवनमान स्वतःला एक सवय आणि पद्धती ज्या आहेत खाण्यापिण्याच्या फिरण्याच्या सुद्धा लावून घेणं गरजेचं आहे पण एक पुढे दिसतं की जेवण जेवण वेळेवर जेवल्यानंतर सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना जेवण पचत नाही आणि त्यामुळे रेचक घेण्याची सवय असते तर याविषयी आपण काय सांगणार आहात जसं आपण म्हटलं की जसं वय वाढतं त्याच्या त्याच्यामध्ये प्रत्येक मध्ये थोडेसे डिजनरेटिव्ह चेंजेस होतात जसे, होता <laughs> जसे आतड्यांचे जे मुवमेंट असतात पेरिस्टॅल्टिक वेव्ह <laughs> असतात ऍसिड सिक्रिशन असतं हे पण कमी होतं <laughs> सवयीप्रमाणे ज्येष्ठांना असं माहीत होतं की त्यांना आता तीन जेवणाची आवश्यकता नाहीये एकच <laughs> जेवण त्यांना भरपूर आहे <laughs> थोडस घ्यायचं लाईट घ्यायचं संध्याकाळचं जेवण सातच्या आधी करायचं जेवणामध्ये साखर आणि मीठ कमी घ्यायचं ब्लँड डायट घ्यायचं जळजळ गरम खूप होणारं चहा कॉफी हे अवॉइड करायचं हे असं केल्याने ऍसिडिटी किंवा इनडायजेशन किंवा हे बाकीचे प्रॉब्लेम्स असतात हे भरपूर कमी होतात हु. त्याच्यामुळे पचनाकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे ज्यांनी एलर्जी होते ज्यांनी काही काही जणांना डाळी खाल्ल्याने इनडायजेशन होतं हे अवॉइड करणं डायरी ठेवणं त्याच्यामध्ये पॉइंट्स लेणं हे फार आवश्यक आहे याच्यामुळे अपचन आणि आपण असं बघतो की एनसेड्स म्हणजे जे ओव्हर द काउंटर ड्रग्ज आहे एस्परीन सारखे त्याच्यामुळे ऍसिडिटीचं प्रमाण मध्ये वाढलेलं आहे किंवा एस्परीन हे औषध आहे ज्यांना आम्ही कार्डिओवॅस्क्युलर रिस्क साठी देतो त्याच्यामुळे हा ब्लड थिनिंगसाठी तर आपल्या मनाने वर्षानुवर्ष खाऊ नका hmm. त्याला एक फॉलोअप नक्की तुम्ही ठेवा hmm. आणि टाईम टू टाइम बीपी मॉनिटरिंग फास्टिंग ब्लड शुगर मॉनिटरिंग हिमोग्लोबिन मॉनिटरिंग लिपिड मॉनिटरिंग hmm. hmm. हे आवश्यक आहे त्याच्याने आपल्याला चेंजेस जर आलेत तर लवकर करेक्शन करण्यासाठी मदत होते नक्कीच आणि हे जेव्हा डॉक्टर अंगदुखी किंवा आपण म्हणू शकतो दुखी अशी सुरू होते तेव्हा स्वतःहून जाऊन केमिस्टकडे जाऊन अंगदुखीच्या गोळ्या घेतल्या जातात आणि या गोळ्यांमुळे किडनीवर परिणाम होतो हे आपण पुन्हा सांगायची गरज आहे डॉक्टर की मुळात अशा गोळ्या घेऊच नाही तो आजार जो आहे तो आणखीन वाढवत असतो तर असेही पेशंट तुमच्याकडे येत असतील हो येतात ड्रग प्रॉब्लेम्स चे भरपूर पेशंट येतात आणि काय होतं की पीडियाट्रिक डोसेजेस जसं आपण वजनाप्रमाणे टायट्रेट करतो तसंच एल्डरलीचे मेडिसिन आपण प्रमाणे टायट्रेट करतो त्याच्यामुळे त्यांचे डोसेस बदलतात वयोमनाप्रमाणे त्यांचे ड्रग्ज बदलतात त्याच्यामुळे फॉलोअप आणि विचारून औषधी घेतलेल्या केव्हाही चांगलं डॉक्टर आता जो हा जो आपण म्हणू शकतो ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्याचा मुद्दा आहे हा इथे सगळ्यात आधी सुरुवात होतो तो म्हणजे मानसिकतेपासून असं म्हटलं जातं मन प्रसन्न प्रसन असेल चिड़ तर तुमचे शरीर प्रकृती सुद्धा प्रसन्न असते पण हे वयच असं असतं डॉक्टर थोडस कुरबुडी आवडत नाही मनासारखं आणि मग चिडचिडेपणा हा साहजिकच वाढलेला असतो तर आता इथे आपण काय सांगणार आहात की मानसिकता कशी असते ज्येष्ठ नागरिकांची ऍक्च्युअली कसं कसं होतं की एकदा क्रोनॉलॉजिकली वय तुम्ही एल्डरली झाले की एक तर तुमचा जॉब बंद होतो mm -hmm. त्याच्यामुळे तुमचं इकॉनॉमिक डिपेंडन्सी mm -hmm. तुमच्या मुलांवर किंवा कशावर वाढते त्याच्यामुळे थोडासा का असेना चिडचिड चीड़ पण होतो mm -hmm. स्वतःला एंगेज ठेवणं हे फार महत्वाचं आहे क्रॉसवर्ड पझल्स आहे बुक्स आहे हे mm -hmm. वाचणं पेपर हे फार आवश्यक आहे एनी मेंटल अलर्टनेस राहतं दुसरं म्हणजे ए विटॅमिनोसिसचा हा प्रकार खूप वाढलेला आहे किंवा एन्डोक्राईन जे डिझीज आहे हे वाढलेले आहे या स्लाइडमध्ये तुम्हाला जिरिट्रीक जायंट्स असं दिसतं म्हणजे हे महत्वाचे मुद्दे आहे ज्याच्यामुळे माणूस खचू शकतो आणि त्यांना त्रास होऊ शकतो इमोबिलिटी फार महत्वाचं आहे जर तुम्ही घरातनं बाहेरच गेला नाही त्याला इमोबिलिटी म्हणतो त्यांचे त्याचे वेगळे प्रकार त्याचे वेगळे प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामुळे घरनं बाहेर जाणं किंवा आजकाल तुम्ही बघताय की ग्रुप झालेले ग्रुप झालेलं आहे सिनियर सिटीझन ग्रुप आहे या ग्रुपमध्ये जाणं एखादा छंद पाळणं किंवा मोस्ट इम्पॉर्टंट जर तुम्ही राहत असाल तर तुमची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे जसं तुम्ही आधीच म्हणालात की जसं सिनियर सिटीझन होतात दे आर अ व्हेरी गुड एसेट टू आर एज्युकेशनल सिस्टम जर तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली काही रिस्पॉन्सिबिलिटीचं आजूबाजूला काम केलं तर त्याच्यामुळे हे जे डिप्रेशन आहे आयसोलेशन आहे हे होणार नाही तर न, हे, हे पाचही मुद्दे फार महत्त्वाचे आहे इमोबिलिटी टाळायची फॉल्स टाळायचे स्वतःला एंगेज ठेवायचं विटामिन डेफिशियन्सी होणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचं एनिमिया होणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचं हायपरटेन्शन डायबिटीज नियमित ठेवायचे आपला ग्रुप फॉर्मेशन म्हणजे आपल्या स्ववयोगटातल्या लोकांसोबत सा एक ग्रुप फॉर्म करायचा असे हायपरटेन्सिव्ह ग्रुप पण आहे डायबेटिक ग्रुप पण आहे मग ते एकमेकांसोबत आपले एक्सपिरियन्सेस शेअर करतात आणि जे डिप्रेशन आणि हे बाकीचे आजार असतात सायकोलॉजिकल ते होत नाही तर प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स घेणं फार आवश्यक आहे किंवा आपण असं म्हणतो रिटायरमेंट इज अ सेकंड इनिंग नक्कीच खूप जण आजकाल सेकंड जॉब शोधून ठेवतात त्याचं कारण हेच आहे की मेंटली दे शुड रिमेन अलर्ट स्टेबल अँड हॅव हेल्दी एजिंग नक्कीच प्रेक्षको आपण म्हणू शकतो की रिटायर्ड आहेत पण टायर्ड नाहीयेत मग आता हे टायर्ड जर तुम्ही नाहीयेत तर त्यासाठी काय काय, काय करणार हे छंद सुद्धा आम्ही सांगणार आहोत पण इथे वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा ब्रेक नंतर प्रेक्षको तुमचं पुन्हा एकदा स्वागत ज्येष्ठ व्यक्तींचं आरोग्य कसं जपायचं आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर अनिता बसवराज प्रेक्षको नक्कीच ज्येष्ठ व्यक्तींचं जे आरोग्य आहे ते अगदी आपण म्हणू शकतो की त्यांची मानसिकता त्यांचं शारीरिक आरोग्य त्यांचं सामाजिक आरोग्य आणि त्यांचं मनासारखं करण्यासारखे जे छंद असतात त्या सगळ्यांवर अवलंबून असतो डॉक्टर छंद म्हटल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की काय छंद आहेत मला तर हे छंद पुन्हा अगदी बालवयात जाऊन अगदी काही जण खूप छान छान छंद जोपासतात तुम्ही काय सांगणार आहात की दिवसाचं व्यवस्थापन कसं करायचं जसं आपण बोललो की दिवसाचं व्यवस्था जे आपण करतो टाइम टेबल जे करतो त्याच्यामध्ये डाएट पॅटर्न आणि एक्सरसाइज याच्या सोबत मेंटल ऍक्टिव्हिटीज हे फार महत्वाचे आहे जसं आपण आधी पण बोललो की ए विटॅमिनोसेस जसं एन्डोक्राईनचे काही प्रॉब्लेम्स असेल थायरॉइडचे बी ट्वेल्वचे याच्यामुळे रिव्हर्सेबल सारखे असे त्रास पेशंटला होऊ शकतात हे केव्हा लक्षात येतात जेव्हा ते मेंटली काही कोडे सोडवतात क्रॉसवेल पझल म्हणजे जे पेपर मध्ये शब्द कोडे येतात किंवा ये करायला सांगतात अगदी ते सुद्धा करणं वाचन कर वाचन फार आवश्यक आहे इंटरॅक्शन बोलणं तर हे जे रोजचे आपल्याला असं वाटतं की वेस्ट ऑफ टाइम असू शकतं पण हे बिलकुल नाही याच्याने मेंटल स्टिम्युलेशन होतं वाचन फार महत्वाचं क्रॉसवर्ड पझल्स जे असतात ते पण फार महत्वाचे चेस येत असेल तुम्हाला कार्ड्स येत असेल सारखे गेम्स से येत असेल हे नक्की याच्यासाठी थोडा वेळ काढावा जेव्हा तुम्ही काम करत होता तर असे छंद जोपासण्याचा तुम्हाला वेळ नव्हता पण आता तर आहे बुद्धीबळ असो किंवा क्रॉसवर्ड असो यांनी आपलं मेंटल अलर्टनेस वाढतं दुसरी गोष्ट म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी नक्की घ्या जर तुम्ही कोणत्या सोसायटीमध्ये राहत असेल तर त्याची त्याचं चेअरपर्सन बनून जा जर तुम्ही कोणत्या शाळेमध्ये राहत असेल तर डिसिप्लिन त्या शाळेमध्ये व्यवस्थित होईल असं काहीतरी करा जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये असाल तर इतर ज्येष्ठ नागरिक जे असतात त्यांना मदत करा तर मेंटली जर अलर्ट राहलात तुम्ही तर याच्या भरपूर फायदा होतो आणि हेल्दी एजिंग मध्ये मदत होते म्हणजे सामाजिक जे आपण काम म्हणू शकतो त्या कामात जर सहभाग जर तुम्ही केला तर अगदी मनाला सुद्धा आनंद वाटतो शरीराला सुद्धा आनंद वाटतो आणि याच आपण म्हणू शकतो पुढे अर्थ होतो की दिवसभरानंतर प्रेक्षको झोप जी आहे ती शांत लागणं खूप गरजेचं आहे डॉक्टर झोप शांत लागत नाही झोप कमी झालेली आहे ही सगळ्यात मोठी आढळणारी समस्या आहे हो अगदी बरोबर सहा ते सात तास रात्री झोपणं हे फार आम्ही मॉडिफायेबल रिस्क फॅक्टर दिवसा झोपणं गरजेचं बिलकुल नाही रात्री सहा सा, ते सात तास झोपणं फार महत्वाचं आहे इथे आपण परत एकदा बघू हे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स जे आहे जसं एनिमिया आपण म्हटलं ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवणं डायबिटीज कंट्रोलमध्ये असावं किंवा ब्लड शुगर नॉर्मल असावं लिपिड नॉर्मल असावं आणि झोप व्यवस्थित असावी ही चार पाच गोष्टी आहे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स मध्ये आपण म्हणतो तसंच आम्ही असं बघतो की दवाखान्यामध्ये सीओपीडीचा पेशंट किंवा इन्फेक्शन किंवा निमोनिया म्हणून येतो ते यांच्यामध्ये इम्युनायझेशन असतं तर इम्युनायझेशनचं शेड्यूल लिहून घेणं स्पेशली इन्फ्लुएनझासाठी आणि टिटॅनससाठी ऑस्टिओपोरोसिसचे चे प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट आणि पॅकेजेस काय आहे हे डॉक्टरकडनं समजून घेणं आणि फॉलोअप करणं ही एक डायरी तुम्ही मेंटेन करा एकतर एकतर वेळ तुम्ही एक्सरसाइजसाठी द्या झोपेसाठी द्या हेल्थसाठी द्या आणि मग बाकीच्या घरच्या कामांसाठी पण द्या पण याच्याकडे दुर्लक्ष करू नका वेळेत उपचार याचा झाला तर पुढचे कॉन्सिक्वेन्सेस होणार नाही आणि हेल्दी एजिंग मध्ये मदत होईल नक्कीच आणि यातून एक आपल्याला दिसून येते की डॉक्टरांनी आपल्याला असं सांगितलं की तुमच्या दिवसाचा जास्तीत जास्त वेळ हा तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या स्वास्थ्यासाठी व्यतीत करा आनंदासाठी mm. व्यतीत करा आणि मग कुटुंबासाठी डॉक्टर अगदी थोडी जबाबदारी सांभाळणं ही खूप गरजेचं आहे अगदी बरोबर डॉक्टर आता पुढे जाताना आपल्याला असं जाणून येतं की ज्येष्ठ नागरिक mm. म्हटल्यानंतर मानसिकता आपण त्यांची सांभाळतो पण आरोग्याबाबत अजून काय आपण सांगणार आहोत की त्यांनी त्यांच्या वयातल्या व्यक्तींसोबत कसं त्यांनी स्वतःला एक आपण म्हणू शकतो जॉईन व्हावं अजून काय कामं केली पाहिजे आणि इथे एक महत्वाचा मुद्दा दिसतो की अशा संस्था बऱ्याच वेळेला ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी काम करत असतात मग त्यांना गरज पडल्यानंतर शासनातर्फे आपल्याला कशी मदत मिळते तर शासनाने पण भरपूर ज्येष्ठांसाठी केलेलं आहे आता आमच्या हॉस्पिटलमध्ये पण कोणी आलं किंवा कोणत्याही शासकीय वैद्यकीय ठिकाणी जर पेशंट आला तर एल्डरली फ्री केलं जातं त्याला त्यांना ट्रीटमेंटचे पैसे द्यावे लागत नाही महात्मा ज्योतिबा फुले या प्रोग्राम मध्ये पण त्यांची ट्रीटमेंट फ्री होते याच्या व्यतिरिक्त नॅशनल पॉलिसी फॉर एल्डरली बऱ्याच ज्या संस्था आहेत त्यांच्यातर्फे किंवा ज्या आहेत त्याच्यातर्फे आपल्याला मदत मिळते जे आहे की आपण म्हणून महत्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जर कधी गरज पडली तर अशांसाठी सुद्धा खास रांगेत उभे राहण्याची गरज नाहीये त्यांच्यासाठी वेगळं जे क्लिनिक आहेत ते सुरू केलेलं आहे त्याबाबत आपण काय सांगणार प्रत्येक ठिकाणी आता जिरियाट्रिक ओपीडी हे कंपल्सरी केलेलं आहे साठ वर्षाच्या पेक्षा जास्त जे आहेत ते इतर नॉर्मल लाईनमध्ये उभे राहत नाही त्यांना पेपर पण आधी दिला जातो आणि त्यांना औषधोपचार मेडिसिन्स हे वेगळ्या ओपीडी मध्ये दिले जाते म्हणून तेन, त्यांच्या त्यांना होणारे प्रॉब्लेम्स हे लवकर लक्षात येतात ट्रीटमेंट फॉलोअप पेशंटचे ऍडमिशन ही सगळी फ्री होते तर गव्हर्नमेंटनी सोशल मेडिकल न्यूट्रिशनल फायनान्शियल असे भरपूर स्कीम्स केलेले आहे जे एल्डरली साठी डॉक्टर आता आहार हा जो आहे महत्वाचा मुद्दा आहे पुन्हा पुन्हा आपण आहाराकडे येतोय कारण तो आहार जर असेल तर तुमचं आरोग्य खूप चांगलं राहतं हा आहार कसा असावा डॉक्टर आहारात जसं आपण आता बोललो की जसं पेशंटचं वय वाढतं तर जीआयटी स्लोईंग होतं ऍसिड सिक्रिशन कमी होतात अब्जॉर्बशन कमी होतं त्याच्यामुळे खूप तिखट खूप तेलकट खूप तुपकट असं अवॉइड करायचं जास्त करून ब्लँड डायट कमी साखर कमी मीठ फायबर जास्त पालेभाज्या जास्त फळं जास्त असा डाएट जर केला तर डाएटचे प्रॉब्लेम्स होत नाही रात्रीचं जेवण सातच्या आधी आणि थोडं डाएट म्हणजे नाईन्टी पर्सेंट और एट्टी पर्सेंट तुमची भूक गेली पाहिजे वीस पर्सेंट राहिली तरी चालेल पाणी घ्यायचं खूप जण काय करतात ज्येष्ठ नागरिक की बाथरूमला जावं लागतं म्हणून पाणी पित नाही आणि मग किडनी uh, स्टोन्स किंवा डिहायड्रेशन किंवा ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन असे प्रॉब्लेम्स येतात तर संतुलित आहार आणि पाणी वेळोवेळ औषधी घेणं आणि स्क्रीनिंग ऑफ अंडरलाईंग डिझीज असं असलं तर पेशंटची तब्येत व्यवस्थित राहते आणि त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही नक्कीच डॉक्टर आता हे जो हा जो टप्पा आहे की काहींना आजार नसतो त्यांनी त्यांचं आरोग्य सांभाळलं एक पुढच्या टप्प्यावर गेल्यानंतर आजार झाल्यानंतर त्याची काळजी घेणं आणि अजून पुढचा टप्पा म्हणजे खूप आजार जर असेल तर त्यावेळेला अतिलक्ष देणं याविषयी आपण काय सांगणार आहात कसं मार्गदर्शन करू शकतात तर आपण हेल्थकेअर सिस्टममध्ये प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी हेल्थकेअर असं आपण म्हणतो प्रायमरी तर आपण आत्ताच बघितलं की त्याच्यामध्ये स्क्रीनिंग आलं हिमोग्लोबिनचं ब्लड शुगर आलं किती आहे ते बघायचं कोलेस्ट्रॉल आलं किती बघायचं हायपोथायरॉयडिझम किंवा बाकी एन्डोक्राईन प्रॉब्लेम्स आहेत का किंवा ऑस्टोपोरेसिस आहेत का हे बघायचं वॅक्सिनेशन्स आहेत का हे बघायचं हायट्रोजेनिक काही प्रॉब्लेम्स होणार नाही म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यामुळे किंवा औषधीमुळे त्याचे दुष्परिणाम होणार नाही हे hmm. बघायचं हे सगळं प्रायमरी प्रिव्हेंशन मध्ये येतं hmm, hmm, hmm. मध्ये काय येतं की हायपरटेन्शन असेल तर त्याचा कंट्रोल व्यवस्थित कमीत कमी औषधीमध्ये कसा व्यवस्थित होईल किंवा डायबिटीज असेल तर त्याचा कंट्रोल कसं होईल हे बघायचं किंवा त्यांचे दात तोंडातले प्रॉब्लेम्स न्युरोलॉजिकल इन्वॉल्वमेंट जेआयटीचे जे सिमटम्स असतात रेस्पिरेटरी सिमटम्स असतात याला टॅकल करणं याला आम्ही सेकंडरी प्रिव्हेंशन म्हणतो आणि टर्शरी म्हणजे जर बेड रीडन असेल तर कधी कधी यांना केअर घेणारे व्यक्ती सुद्धा एल्डरली असतात बरोबर तर वी हॅव टू टॅकल म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देणं म्हणजे एल्डरलीला केअर करणारे लोकांचे पण प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करणं त्यांना इन्स्टिट्युशनलाइज करणं त्यांचे बाकीचे प्रॉब्लेम्स कसे टॅकल करता येईल कुठे ऍडमिट करता येईल याला सॉल्व्ह करणं हे सगळं टर्शरी केअरमध्ये येतं यांना एल्झायमस डिसीज सारखे प्रकार जर झाले है तर यांना इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिट करावं लागतं तर हे टर्शरी केअरमध्ये आणि रिहॅबिलिटेशन खूप महत्वाचं आहे रिहॅबिलिटेशन तो ऑस्टिओपोरिसिस झाला पडला दुरुस्त झाला त्याच्यानंतरचं रिहॅबिलिटेशन तेवढ्याच महत्वाचं आहे नाहीतर पेशंट होऊन त्याला म्हणजे घरातच बसतो हो, आणि त्याला दुसरे प्रॉब्लेम्स तयार होतात नक्कीच डॉक्टर आता जसं तुम्ही सांगितलं की या व्यक्ती खूप अशा म्हणजे म्हणतात समाजकार्यात आणि दिवसभरात जे आहेत दिनचर्येमध्ये त्यांनी त्यांचा वेळ जो आहे स्वतःसाठी खर्च करणं गरजेचं असावं पण घाई गडबड नसावी ही घाई गडबड कमी करण्यासाठी घरातल्या व्यक्तींची सुद्धा एक जबाबदारी असते तर घरातल्या व्यक्तींची काय जबाबदारी असावी घरातल्या व्यक्तींशी असं लक्षात आलं आहे की कधी कधी ते विसरतात त्याच्यामुळे त्यांनी औषधी व्यवस्थित घेतल्या की नाही घरी जाताना त्यांचं सेफ्टीकडे फार लक्ष देणं आवश्यक आहे घरी वापस येतात की नाही संध्याकाळी काही काही जण ट्रॅकर सुद्धा ठेवतात आणि खूप जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकू नये लहान मुलं जर असतील तर त्यांना म्हणजे बाकीचे ऑल्टरनेटिव्ह अरेंजमेंट करावं म्हणजे स्ट्रेस होणार नाही दे विल नॉट बी फटीक डॉफ म्हणजेच रित्या त्यांना राहण्यासाठी मदत करणं फार आवश्यक आहे नक्कीच प्रेक्षक फार महत्वाचा कार्यक्रम आहे आणि यातला एखादा भाग जर बघायचा राहून गेलास तर त्याचं पुन्हा प्रसारण तुम्ही बघू शकतात शनिवार दिनांक चार मे ला सकाळी नऊ वाजता याशिवाय आमचा कार्यक्रम कसा झाला हेही आम्हाला जरूर कळवा त्यासाठी आमचा पत्ता निर्माता आरोग्य संपदा दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य फेसबुक डॉट कॉम स्लॅश डीडी सह्याद्री डॉट इन इथे आम्हाला फॉलो करू शकता युट्यूब डॉट कॉम स्लॅश युझर स्लॅश डीडी सह्याद्री इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात प्रेक्षक नक्कीच आपण खूप मार्गदर्शन घेतलं तरी सुद्धा डॉक्टर असा एक शेवटचा मुद्दा आहे की तुम्ही आता आमच्या प्रेक्षकांना काय मार्गदर्शन करणार आहात ज्येष्ठ नागरिकांसाठी खास तर आपण टेक होम मेसेज असं घेऊ शकतो की काही काही रिस्क असतात जे मॉडिफाय केलं जर तर हेल्दी एजिंगमध्ये महत्त्व महत्त्वाचे ठरतात ते म्हणजे स्मोकिंग थांबून टाका असं पाहण्यात आलेलं आहे की पन्नासाव्या वर्षी जरी स्मोकिंग थांबवलं तर पंधरा वर्ष जगायची जी रिस्क असते ती पन्नास टक्क्यांनी कमी होते hmm. म्हणजे तुम्ही व्यवस्थित जगू शकतात आणि लंग्सचे प्रॉब्लेम्स होत नाही फर्स्ट आहे स्मोकिंग सिझेशन दुसरं आहे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवा औषधोपचार व्यवस्थित करा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन असे करा की ओबेसिटी होणार नाही घरामध्ये चेंजेस करा म्हणजे घरामधले ऍक्सिडेंट नक्कीच नक्की डॉक्टर म्हणजे हे जे सगळे आपण मुद्दे आपण सांगूया थोडंसं सा आपल्याला वेळेचं भान ठेवावं लागेल प्रेक्षक नक्कीच डॉक्टरांनी आपल्याला हे मुद्दे खूप आधी सांगितलेले आहेत की आहार आहे विहार आहे तुमचं मानसिक आरोग्य आहे या सगळ्यांद्वारे तुम्ही तुमचं आरोग्य खूप छान पद्धतीने ठेवू शकतात आणि व्यवस्थित आपलं जीवन आनंदाने जगू शकतात डॉक्टर अगदी वेळ कमी होता पण तरी तुम्ही आमच्यासाठी आलात वेळात वेळ काढून आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शन दर्शन आणि आरोग्य संपदा तर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद नमस्ते